आपण एक गैरसमज तुम्हीही काढा तुमच्या डोक्यातून आणि जनतेपर्यंत चुकीचा संदेश पोहोचवू नका। भारतीय जनता पार्टी कधीच कोणत्याही धर्माच्या विरोधात कधीच नाही आणि 10,000 वर्ष राहणार नाही। आम्ही औरंगजेबाचा विरोध करतो म्हणजे आम्ही एका विशिष्ट धर्माचा विरोध करत नाही, त्यांच्या अत्याचाराचा विरुद्ध करतो, स्वतःला गाजी आलमगीर समजणाऱ्यांचा विरोध करतो। आम्ही रावणाचं दहन करतो म्हणजे आम्ही काय हिंदू विरोधी आहोत का? रावण तर प्रकांड पंडित होता, हिंदू होता, पण आम्ही रावण हिंदू आहे म्हणून सूट देत नाही, तर आम्ही मुस्लिम विरोधी नाही। गुजरातमध्ये या देशात जेवढी मुस्लिम बांधवांची उन्नती झाली तेवढी देशात कुठे झाली हे माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाले। आम्ही जेव्हा एपीजे अब्दुल कलामांना राष्ट्रपती करायचं असेल जात पंथ धर्म पाहिला नाही, देशाची गौरव आणि शान वाढवणाऱ्याचा धर्म जात आम्ही पाहत नाही। आम्ही देशाचा गौरव वाढवणारा कोणत्याही जातीचा असेल, ज्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली अब्दुल हमीदसाठी देशाचे कायदे बदलण्यात आले, मग तुम्ही असा प्रश्न कुठे करता? आमचा आग्रह फक्त धर्माच्या आधारावर तुष्टीकरण करणारे, अनुनय करणारे, खुर्चीसाठी पाय चाटणारे असे राजकीय नेते नको। सर्व समानता, सर्व धर्म समभाव हा राहिला पाहिजे। आमच्या देशाच्या एखाद्या राज्याला धोक्यात लोटून आपल्या देशामध्ये मतासाठी जे लोक पदोपदी मरतात मतासाठी, याला आमचा विरोध आहे। आमचा कोणत्याही धर्माचा विरोध नाही, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई, हमारा बंटवारा करती है सत्ता की भूखी कांग्रेस आई। राष्ट्रवादीतले जे काही मंत्र्यांनी शपथ घेतले आहे त्यांच्यावर ईडीचे वगैरे सगळे आरोप आहेत आणि या सगळ्या मंत्र्यांना तुम्ही शपथ घेतलेल्या अंजली दमानी यांनी ट्विट करून सांगितलं या सगळ्या नेते भ्रष्टाचारी आहेत आणि या भ्रष्टाचारांना घेऊन सरकार चालतं। अरे मग तुम्ही तेव्हा का नाही सांगितलं जेव्हा आरोप झाले? तेव्हा पवार साहेब तर म्हणत होते की एकही भ्रष्टाचारी नाही, स्वतःच खोटं बोललेत का?